उद्धव ठाकरेंकडून 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा, आक्रमक शिवसेनेची ताकद दाखवण्याचे ठाकरेंचे आदेश। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2-3 खासदार शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा दावा। बहुमत असताना अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने चूक केली, संघाच्या मुखपत्रातून हल्ला बोल। सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती, सुनील तटकरे राज्यसभेच्या जागेबाबत घोषणा करण्याची शक्यता। भाजपचे अनिल बोरणारे यांची माघार, मुंबई शिक्षक मतदारसंघातून भरला होता उमेदवारी अर्ज, फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतर बोरणारेंची माघार। महाविकास आघाडीला नाशिकमध्येही दिलासा, शिक्षक मतदारसंघातून दिलीप पाटलांची माघार, महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी दिलीप पाटलांची माघार। विधान परिषद निवडणुकीत महायुतीतला तिढा सुटला, राजेंद्र विखे पाटलांची अखेरच्या क्षणी माघार, धनराज विस्पुते यांचीही माघार। कोकण पदवीधरचा महाविकास आघाडीतला तिढा सुटला, शेवटच्या क्षणी किशोर जैन, अमित सैरे यांची माघार, काँग्रेसचे रमेश किरव महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार रिंगणात। सरकार पलटल्यास सराईन काढून टाकणार, मनोज जरांगेंचा इशारा, जरांगेंनी उपोषण स्थगित करावं, देवेंद्र फडणवीसांचा आव्हान। ससूनमधील पैसे उकळणाऱ्या डॉक्टरांची चौकशी होणार, डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत, ससूनचे प्रभारी डीन चंद्रकांत मस्के यांची लोकशाहीला माहिती। नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या आरोपीला चोप, बेळगाव न्यायालय परिसरात आरोपी जयेश पुजारीला चोप, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने नागरिकांनी बदलला। धनंजय सावंतांनी घेतली जरांगे पाटलांची भेट, मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याची मागणी। मराठा समाजाचं आरक्षण मान्य न झाल्यास विधानसभेला देखील सुपडा साफ करू, नवनिर्वाचित खासदारांना देखील मराठा समाजाचा इशारा। धाराशिवमधील मराठा आंदोलक आक्रमक, शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा संध्याकाळी मेळावा, मेळाव्यात उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। अमोल किर्तीकर लवकरच कोर्टात जाण्याच्या तयारीत, लोकसभा निकालाविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार। विजेच्या प्रीपेड मीटर विरोधात नागपूरमध्ये ठिय्या आंदोलन, आंदोलनात फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बीडचा कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज, बियाणं खरेदी करत असताना पक्क बिल घ्यावं, कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। सोलापूर जिल्ह्यात 11 दिवसात विक्रमी पावसाची नोंद, जून महिन्यातला आतापर्यंतचा विक्रमी पाऊस, सोलापूर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। गेल्या 3 दिवसांपासून सोलापुरात पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे सीना नदी प्रवाहित, जोरदार पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला। भिवंडीत पुन्हा एकदा पावसाची हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात चोरी, हॉस्पिटलमध्ये चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।